मला एक ऍस्ट्रोफिजिसिस्ट होऊ वाटते आणि आपल्या देशाला एक जागतिक स्तराची इस्रो जी आपली संस्था आहे तिथं काम करून इस्रोला एक जागतिक स्तराची संस्था बनवायची आहे बीड जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी यशाच्या शिखरापर्यंत मजल मारत आहेत यातच बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामधील अभिनव विटेकर हा सहावीच्या वर्गात सध्या शिक्षण घेतोय आणि महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी येथे बाराव्या राज्यस्तरीय खगोल संमेलनात त्याला आमंत्रित करण्यात आलंय विशेष म्हणजे मराठवाड्यामधून एकमेव असा विद्यार्थी आहे की ज्याला या खगोल संमेलनात जाण्याची संधी मिळाली आहे आणि या संमेलनामध्ये जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ देखील सहभाग घेणार आहेत आणि त्या संमेलनापर्यंत पोहोचण्याचा कसा आहे अभिनवचा प्रवास पाहूया आमच्या या विशेष रिपोर्टमधून साधारणतः मी दुसरीपासून मला विज्ञान खूप आवडत होत तर तेव्हा मी ऑनलाईन मधून खूप पुस्तके मागवली होती आणि तेव्हापासून मला हे अभ्यास आवडत होता पण जेव्हा मी तिसरीला लातूरला गेलो होतो तर तिथं मी एक आ, सिनेमा मध्ये एक पिक्चर बघितला होता आ, मिशन मंगल नावाचा अक्षय कुमारचा दोन हजार एकोणीस मध्ये तर तेव्हापासून मला ते खगोल अभ्यास खगोल अभ्यास खूप आवडायला लागला आणि पुन्हा त्याचे मी खूप पुस्तके मागवली पुन्हा हे टेलिस्कोप हेही मागवला हो पण पुन्हा दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा मी एपीजे अब्दुल कलाम एरोस्पेस सेंटर फॉर स्पेस तिथं गेलो होतो तेव्हा तिथं एक शास्त्रज्ञ होते श्रीनिवास औंदकर सर तर त्यांच्या ते, तें, मार्गदर्शनाखाली त्यांनी सांगितलं की हे टेलिस्कोप मागवायला हो तर मी त्यांच्याकडून ही टेलिस्कोप मागवली हो तर खूप म्हणजे असं एक्साइटिंग आहे आणि खूप मला खूप अभ्यास करायला भेटणार आहे तिथं अंतराळाविषयी अंतराळात कसे आहेत ग्रह कसे आहेत तारे कसे आहेत ते सगळं मला अनुभवायला भेटणार आहे मी काही नाही मी साधे आधी आधी मोबाईलवर गुगलवर सर्च करायचो मध्ये व्हिडिओज बघायचो पुन्हा मी पुस्तकं वाचायला सुरु केली कलाम सरांची पुस्तकं स्टीफन हॉकिंगची आईन्स्टाईन सरांची तर ते पुस्तकं वाचले इन्फॉर्मेशनची पुस्तकं वाचली आणि आता तेच अभ्यास सुरू आहे अभिनव बद्दल बोलायचं तर अभिनव हा विज्ञान विषयातच नव्हे तर प्रत्येक विषयामध्ये तो प्रश्न विचारतो शिक्षकांना आणि त्याचबरोबर स्पेशली जर विचार, बार विचार केला आपण तर सिंदफना पब्लिक स्कूलमध्ये अभिनवला आम्ही हा भावी शास्त्रज्ञ म्हणून त्याच्याकडे बघतो त्याला तसं जर बघितलं तर तो खूप लहान असताना म्हणजे जवळपास वयाच्या आठव्या वर्षापासून त्याला या अंतराळाची गोडी आहे आणि जसं जसं त्याचं वय वाढत गेलं तस तसं त्याला खूपच गोडी लागायला लागली कारण तो वेगवेगळे पुस्तकं मागवण्याचा हट्ट करू लागला आणि त्या पुस्तकांचा अभ्यास पण करू लागला आम्हाला ताऱ्याविषयी ग्रहाविषयी माहिती देऊ लागला आणि जो आमच्या गावावर समजा ह्याचा ऊसतोड मजुराचा याचा धाबा लागलेला आहे आज त्या माध्यमातून का होईना अभिनवच्या माध्यमातून का होईना पण आज जिल्ह्यात आमचं नाव चांगलं चांगलं गावाचं नाव होईल याचा आम्हाला सर्व गावकरी म्हणून खरंच कौतुक आणि अभिमान वाटायला लागलाय आजचा न्यूज एटीन लोकलसाठी बिडून रोहित देशपांडे